नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मागचा व्हिडिओ आपण नॉर्मलायझेशनवरती बघितला होता कमीत कमी पन्नास मिनटाचा तो व्हिडिओ होता आणि सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण त्या व्हिडिओमध्ये बघितली होती खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ होता नॉर्मलायझेशनच्या दोन पद्धती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितल्या होत्या आणि तुम्हाला त्या समजल्या पण होत्या आणि तो व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत बघितला नसेल तर चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याचे लिंक भेटून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर त्या व्हिडिओवर कमेंट आला होता की त्याच्या जो सेकंड नंबरचा फॉर्म्युला आपण त्या व्हिडिओमध्ये बघितला होता नॉर्मलायझेशनचा तो फॉर्म्युला तुमच्या स्किनवर दिसत आहे तर तुमचे असे म्हणणे होते की त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकून तो सोडून दाखवा तर मी माझ्या प्रयत्नानुसार माझ्या अल्पबुद्धीनुसार तो फॉर्म्युला सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर कॅल्क्युलेशनमध्ये काही चूक आढळली किंवा तुम्हाला वाटले की चुकीच्या सांगितलं तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता माझ्या मते मी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे कमेंट करा पण चांगल्या शब्दात करा कसल्याही प्रकारचा जो आहे आपण शब्दाचा वापर तिथे करू नका एवढी विनंती आणि आता तो फार्म्युला काय होता तो आपण बघून घेतणार आहोत सोबतच तुमचा एक प्रश्नसुद्धा होता भरपूर विद्यार्थ्यांनी एक प्र प्रश्न टाकला आहे की शिपमध्ये जर कमी विद्यार्थी असेल तर त्याचा अव्हरेज कसा काढला जाईल ह्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण येथे घेऊन आलो आहोत तर व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका ठीक आहे तर सर्वप्रथम आपले जे सूत्र बघणार आहोत नॉर्मलायझेशनचे सूत्र होते दोन मेथड बघितले होते पहिली मेथड आणि दुसरी मेथड सोबतच मी तुम्हाला हे पण सांगत होते की सर्व डिपार्टमेंट एक मेथड यूज करत नाही डिपार्टमेंट आपल्या हिशोबानुसार वेगवेगळ्या मेथड यूज करत असतात त्याच्यापैकी जे हा फॉर्म्युला जो आपल्या स्किनवर दिसत आहे हा फॉर्मुला जो आहे सर्वत्र जास्तीत जास्त प्रमाणात यूज केला जातो ठीक आहे तर त्या सर्वातील आपण इथे सूत्र बघूया ते नॉर्मलाची सूत्र काय फॉर्म्युला काय आहे तर याच्यामध्ये इन ब्रॅकेट आहे टॉप एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची मायनस एकूण सरासरी सर्व शिफ्टची वजा टॉप एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी शिफ्ट वन म्हणजे इथे तुम्ही तुम्हाला शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री शिफ्ट फोर तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला असेल किंवा ज्या शिफ्टची तुम्हाला तुम्हा इथे सरासरी काढायची असेल ज्या शिफ्टचा तुम्हाला ॲव्हरेज काढायचा असेल त्या सर्व किंवा ज्या शिफ्टमधल्या तु, विद्यार्थ्याचे तुम्हाला मार्क काढायचे असेल तर ती शिफ्ट इथे टाकून घ्यायची आहे नंतर मायनस एकूण सरासरी शिफ्ट वनची ब्रॅक ब्रॅकेट क्रो ज्याच्यानंतर गुणीला दुसरा ब्रॅकेट आहे की उमेदवारांना मिळालेले गुण म्हणजे तुम्हाला किती गुण मिळालेले ते तिथं टाकून घ्यायचे किंवा तुम्हाला ज्या शिफ्टच्या उमेदवारांचे नॉर्मलायझेशन मार्क काढायचे त्या उमेदवाराचे गुण इथं टाकून घ्यायचे आहे व ज्या सर्व उमेदवारांची सरासरी शिफ्ट एक ब्रॅकेट कोच करायचा आहे प्लस सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची तर हा आपला फॉर्म्युला आहे तर हा फॉर्म्युला तुम्हाला समजला होता मागच्या व्हिडिओमध्ये मी परत एक वेळा सांगितलं आता ह्या फॉर्म्युला आपण इथे सॉल्व्ह करणार आहोत आणि याच्यामध्ये सॉल्व्ह करण्याकरता आपण दोन एक्झाम्पल इथे आहे एक एक्झाम्पल जे घेतलं एक आहे ते शंभर मार्कापैकी एकूणचं घेतलं आहे आणि दुसरे एक्झाम्पल जे शेबी टी वन तुम्ही आय इन्स्ट्रक्टरचे दिले आहे एकशे वीस मार्काचे ते एकशे वीस मार्क घेऊनसुद्धा आपण इथे ते उदाहरण सॉल्व केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत समजा आणि तुम्हाला जर काही चुका आढळल्या किंवा चुका वाटल्या तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता टेलिग्राम चॅनलला आम्ही उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळू जाईल आणि त्यासोबतच मेल आय डी हॅलो टीचर फोर्टीन एन ॲट जीमेल डॉट कॉम हीसुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे तर आता हे सूत्र सोडवण्यापूर्वी आपण जो नॉर्मलायझेशन आहे ते नॉर्मलायझेशन का केलं जाते हा सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितलं होतं त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन का केले जाते तर याचा छोटासा रिव्ह्यू आपण इथे बघूया छोटासा रिव्ह्यू की नॉर्मलायझेशन का केले जाते तो मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघितला तर छोटासा रिव्ह्यू बघून नंतर सूत्र सुरवाला सुरुवात करू ठीक आहे तर नॉर्मलायझेशन का केले जाते तर तुम्हाला अगोदर सांगितलं मी मागच्या व्हिडिओमध्ये की नॉर्मलायझेशन करण्यासाठी महत्त्वाच्या काळामध्ये काळ म्हणजे जी संख्या आहे जी संख्या फार दहा वीस किंवा तीस असे उमेदवार नसतात तर लाखाच्या घरात ही संख्या असतात तर एका दिवशी जे एक्झाम द्यायची असते तर ते भरपूर प्रमाणात म्हणजे एक लाख दोन लाख विद्यार्थी असे एक्झाम देत असतात त्याच्यामुळे आपल्याकडे जे आहे ऑनलाईन एक्झामशी होत असते त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झाम करता जी कॅम्प्युटर लागतात ती कॅम्प्युटरची संख्या कमी आहे आणि एक्झाम सेंटरची संख्या कमी आहे त्याच्यामुळे एकाच वेळेस जी आहे एक्झाम कंडक्ट करणे कोणत्याही डिपार्टमेंटला किंवा कोणत्याही कंपनीला शक्य नसते त्याच्यामुळे जे आहे आपण ते शिफ्टमध्ये एक्झाम देत असतो ठीक आहे तर आपला आकडा अशा लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये किमान दीड ते अडीच लाख रुपये अडीच दीड ते अडीच लाख किंवा त्याच्यावरती लोक जे आहे ते एक्झाम देत असतात आणि ऑनलाईन एक्झाम शेड्यूल असल्यामुळे हा एक्झाम कॉम्प्युटरवर घेतला जातो आणि कॉम्प्युटर तेवढे उपलब्ध आपल्याकडे नाही आहे तर त्याच्यामध्ये आता हे सर्व शिफ्टमध्ये सारखाच कठीण्य पातळीचे प्रश्न विचारतात का म्हणजे ज्या सर्व शिफ्ट होईल तुमच्या शिफ्ट पण शिफ्ट टू शिफ्ट थ्री शिफ्ट फोर्थ याच्यामध्ये सगळे एकसारख्या प्र एकसारखे प्रश्न नसतात आणि एका पातळीचे प्रश्न नसतात कोणत्या शिफ्टला इजी को पेपर येतो कोणत्या शिफ्टला हार्ड येतं तर कोणत्या शिफ्टला खूप हार्ड पेपर असा येत असतो आणि त्याच्यामुळे जो उमेदवार आहे जसं की शिफ्ट वनमधल्या उमेदवारांना समजा सोपी पेपर आला आणि शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्रीच्या उमेदवारांना जर हार्ड पेपर आला तर शिफ्ट टू आणि शिफ्ट थ्रीच्या विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये त्याच्यामुळे ह्या नॉर्मलायझेशन सिस्टम वापरले जाते मी फक्त एक एक्झाम्पल देत आहे तुम्हाला की शिफ्ट वनला इजी पेपर आला तर ठीक आहे तर कोणत्या शिपला जे येऊ शकतो कोणत्या शिपला हार्ड येऊ शकतो तर असं आहे तर त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन त्या विद्यार्थ्यांना आणण्या होऊ नये म्हणून केलं जाते आणि त्याच्यानंतर आता समजा एक उदाहरण आहे आपल्याकडे एक लाख विद्यार्थी लोकांची आपल्याला एक्झाम घ्यायची आहे तर साहजिकच त्याच्या दहा शिफ्ट आपल्याला पडाव्या लागेल आणि दहा शिफ्ट म्हणजे शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री शिफ्ट फोर अशा दहा शिफ्ट पेपर चालेल आणि एका शिफ्ट म्हणजे दहा हजार विद्यार्थी पेपर देतील ठीक आहे तर आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की सूत्रामध्ये आपण एक पर्सेंट विद्यार्थी सा, का घेतले तर एक पर्सेंट विद्यार्थी का घेतले समजा दहा पर्सेंट विद्यार्थ्यांनी दहा सॉरी दहा हजार विद्यार्थ्यांनी पेपर दिला तर त्याच्यामध्ये दहा हजार जे विद्यार्थी असते ते सर्व विद्यार्थी काय असणार पेपर जे, दे, 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 दे पूर्ना पूर्ना जा जे द्यायला येणारे असणार ते पूर्णच्या पूर्ण अभ्यास केलेले नसणार कोणी म्हणजे न असा काम चलाव पण फॉर्म भरून देतो की झालं सिलेक्शन तर झालं याच्यामध्ये जे दहा हजारापैकी फक्त शंभर विद्यार्थी आपण अभ्यास करणार आहेत तसे पकडू आणि जे शंभर विद्यार्थी राहतात त्यांचे जे टॉप शंभर विद्यार्थी असेल त्याच्या मार्काची एक पर्सेंट मार्काची सरासरी आपण काढतो दहा हजाराचे एक पर्सेंट जर आपण काढला तर ते शंभर होतं आणि त्या शंभर विद्यार्थ्याची आपण सरासरी येते काढत असतो त्याच्यामुळे फॉर्म्युलामधी शंभर तुम्हाला दिसेल ठीक आहे म्हणजे एक पर्सेंट तुम्हाला दिसेल तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की एक पर्सेंट विद्यार्थ्याची सरासरी काय तर दहा हजार लोकांपैकी दहा हजार लोक हे अभ्यास करणारे नसतात त्याच्यामुळे टॉप शंभर जे विद्यार्थी आहे की म्हणजे टॉप एक पर्सेंटचे विद्यार्थी त्याच्या मार्काची ते सरासरी काढली जाते ठीक आहे हे तुमच्या लक्षात आले त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय तर याचा एक छोटासा जो आहे तो व्याख्या आपण इथे आहे की सर्वशेपमध्ये स्कोर समान पातळीवर आणण्याकरता वापरले सूत्र किंवा पद्धती म्हणजे नॉर्मलायझेशन तर हे आपण मागच्या व्हिडिओ मी इथेपर्यंत बघितलं होतं हा छोटासा रिव्ह्यू आपण बघितला त्याच्यानंतर आपलं जे सूत्र आहे ते सूत्र आपण इथे समजून घेतला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि तुम्हाला सूत्रात कोणती बाब समजली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता हे सर्व झालं आता याच्यामध्ये आपल्याला किमती भरून ते सूत्र सुरुवात आहे दोन पद्धतीने आपण इथे सूत्र सोडवण्याचा प्रयत्न केला तर सुरुवातीला आपण बघूया सुरुवातीला मी इथे सूत्र लिहून घेतला आहे टॉप एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्ट मायनस एकूण सरासरी सर्व शिफ्ट भागीला टॉप एक पर्सेंट माझी सरासरी शिफ्ट वन इथं शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री शिफ्ट फोर तुम्हाला ज्या शिफ्टची सरासरी घ्यायची असेल ते घेऊ शकता तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला ते घेऊ शकता इथं मी मायनस चिन्ह द्यायचं विसरलं आहे तर तुम्ही इथं मायनस चिन्ह मायनस चिन्ह आहे असं समजा मायनस चिन्ह टाकाल मी विसरलो टाकायचं तर गुणीला जे आहे याच्यानंतर गुणीला जे दिलं आहे तुम्हाला उमेदवारांना मिळालेले गुण म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले ते इथं टाकून घ्यायचे आहे वजा सर्व उमेदवारांची सरासरी शिफ्ट एकची ठीक आहे म्हणजे सर्व उमेदवार जेवढे उमेदवारांनी शिफ्ट पणमध्ये पेपर दिला असेल मग तो एक पहिल्या दिवशी दो दुसऱ्या दिवशी दो तिसऱ्या दिवशी जेवढे पण उमेदवार असेल त्या सर्व उमेदवारांची सरासरी तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे आणि प्लस आहे त्याला सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची म्हणजे सर्व शिफ्टमध्ये जेवढ्या उमेदवारांनी पेपर दिला असेल त्या सर्व शिफ्ट उमेदवारांची सरासरी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे आणि हे आकडे ज्या आपण घेतले आहेत त्या आकडे काल्पनिक आहे कसले याच्यामध्ये सत्यता नाही आहे फक्त उदाहरण समजून घेण्याकरता आपण हे आकडे घेतलेले आहे त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचे इथे म्हणजे काय म्हणून आपण पांचट कमेंट इथे करू नका की चौऱ्याऐंशी का पंच्याऐंशी का पंच्याण्णव का असले कसले पांचट कमेंट व्हिडिओवर करू नका जे आकड्या आहेत ते सर्व आपण जे आहे ते म्हणजे काय समजून घेण्यासारखी आहे याच्यामध्ये कसले शिफ्ट आपण केस सरासरी काढलेली नाही फक्त एक अंदाजित आकडा इथे घेतला आहे उदाहरण समजून घेण्यासारखं ठीक आहे तर स्पष्टीकरण आता स्पष्टीकरणमध्ये मी लिहिलं आहे की एकूण मार्क शंभरपैकी जास्तीत जास्त जे पेपर होतात ते शंभरपैकी मा शंभर मार्काचे असतात एकूण मार्क शंभर असतात तेव्हा त्याच्यामुळे शंभरपैकी मार्काचे जर एक मॅक्झिमम मार्क तुम्हाला एकूण मार्क शंभरपैकी असेल तर त्या शंभरपैकी मार्काचे आपण सरासरी घेऊ देते पहिला जो उदाहरण आहे तो सॉल्व्ह केला त्याच्यानंतर तुम्ही आयटा इन्स्ट्रक्टर एकशे वीस मार्काचे जो टी बन दिले आहे ते दुसरं उदाहरण घेऊन आपण इथे सॉल्व्ह केलेलं आहे दोन उदाहरण इथे घेतल्या तर पहिले उदाहरण आपण शंभर पैकी मार्काचं घेऊया तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल जो पहिला कोणसा आहे आपला टॉप एक पर्सन उमेदवारांची सरासरी सदर शिपची जे आपण चवढेशी घेतले अंदाजित आकडे सगळे आकडे अंदाजित आहे फक्त सॉल्व्ह करून घेण्यासाठी आपण इथे आकडे टाकलेले आहे तुम्हाला जर वाटत असेल कॅल्क्युलेशन चुकीच्या केलं आहे तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता माझ्या मताने जे कॅल्क्युलेशन आहे बॉडमस सिस्टम म्हणजे कंचे भागविभागच्या जे सिस्टम आहे ते यूज करून मी इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ठीक आहे तर अंदाजित आकडा जो आहे टॉप एक पर्सन उमेदवारांची सरासरी शिफ्ट वन तर सर्व शिफ्टची तर ते चौऱ्याऐंशी आहे नंतर एकूण सरासरी सर्व शिफ्टची जी घेतल्या ती मी पंच्याण्णवच्या आकडा इथे घेतला आहे नंतर टॉप एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी शिफ्ट एक आता शिफ्ट एकचा मला इथे काढायच्या म्हणून मी शिफ्ट एक घेतली तुम्हाला शिफ्ट दोनच्या काळ असेल तुम्ही शिफ्ट दोनची सरासरी घ्या तीनच्या काळ असेल तर तीनची सरासरी घ्या चौ चारची काळ असेल चारची सरासरी घ्या तुम्हाला ज्या शिफ्टचा इथे काढायचा असेल आपला करतो किंवा तुम्ही ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला त्या शिफ्ट इथे टाकून घेऊ शकता तर एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी मी शिफ्ट पणची घेतली ती अस्थी घेतली आहे आणि एकूण सरासरी शिफ्ट घेतली ती मी नव्वद घेतली आहे ठीक आहे तर हा आपला पहिला कोर्समध्ये व्हॅल्यू टाकून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कोर्समध्ये सुद्धा व्हॅल्यू टाकायची आहे उमेदवाराला मिळालेले गुण म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले किंवा कोणत्या विद्यार्थ्याचे तुम्हाला सरासरी काळाची असेल तर त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले ते गुण टाकून इथे घ्यायचे आहे आणि सर्व उमेदवारांची सरासरी शिफ्ट टँक म्हणजे सर एक शिफ्ट वनमध्ये जेवढ्या पण उमेदवारांना पेपर दिला असेल तेव्हा मग किती पण दिवस का पेपर चालेल ना त्या सर्व उमेदवारांची सरासरी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे प्लस पंच्याण्णव तर प्लस पंच्याण्णव काय आहे तर सर्व उमेदवारांची सरासरी सर्व शिफ्टची ठीक आहे प्रस प्रस तर हे प्लस प्लस पंच्याण्णव इथे टाकून घेतल्या आता हे आकडेवारी भरल्यानंतर आपल्याला ह्या जे गणित आहे ह्या मॅथ जो आहे तो सॉल्व्ह करायचा आता याच्यामध्ये आपण चौऱ्याऐंशी वजा पंच्याण्णव केलं तर मायनस अकरा येतो याच्यानंतर ऐंशी वजा नव्वद केलं तर मायनस दहा येतं ठीक आहे याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन असेल तर कळू शकता गुणीला याच्यामध्ये पंच्याहत्तर वजा मायनस नव्याण्णव केलं तर मायनस चोवीस येत असतं आणि प्लस याला पंच्याण्णव दशातच असते ठीक आहे म्हणजे कन्स आता आपण इथे उतरून घेतले नंतर आता एक कन सोडवल्यानंतर मायनस अकरा मायनस दहा मायनस अकरा वजा मायनस दहा गुणीला मायनस चोवीस प्लस पंच्याण्णव इथेपर्यंत तुम्हाला कळले असेल आता मायनस अकरा मायनस दहा त्याच्यामध्ये मायनस मायनस काय होईल मायनस मायनस इथे कॅन्सल होत असतं म्हणजे अकरा छेद दहा गुणीला मायनस चोवीस प्लस पंच्याण्णव हा फार आपल्याला इथे कॅल्क्युलेशन मिळतं तुम्ही करून बघू शकता तुम्हाला जर वाटत असेल बॉडमस सिस्टमच्या हिशोबाने सो मी सोडवलेलं चुकीचं आहे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून सांगू शकता ठीक आहे तर अकरा छेद दहा आपल्याकडे आलं आहे आता अकरा छेद दहा म्हणजे ह्या आपल्याला फॉर्म्युला सोडून घ्यायचा आहे अकरा छेद दहा गुणीला मायनस चोवीस प्लस पंच्याण्णव त्याच्यामध्ये आपण काय करू तर अकरा गुणीला मायनस चोवीस करू ठीक आहे अकरा गुणीला जर मायनस चोवीस केले तर तुम्हाला मायनस दोनशे चौसष्ट इथे मिळेल आणि छेद जो आहे तो दहा जशाचा तसा राहील प्लस पंच्याण्णव एवढे केल्यानंतर तुम्हाला मायनस दोनशे चौसष्ट प्लस नऊशे पन्नास आता हे नऊशे पन्नास कुठून आले तर पंच्याण्णव गुणीला दहा ठीक आहे पंच्याण्णव गुणीला दहा केले तर आपल्याला नऊशे पन्नास मिळते मायनस जो छेद आहे भागीला छेद दहा जशाने तशा आता मायनस दोनशे चौसष्ट प्लस नऊशे पन्नास Nástica. मायनस दोनशे चौसष्ट प्लस नऊशे पन्नास म्हणजे नऊशे पन्नासमधून जर मायनस दोनशे चौसष्ट मायनस केला तर तुम्हाला सहाशे शहाऐंशी मिळत असते आणि भागीला जे आहे ते दहा ठीक आहे हे समीकरण आपण आहोत ते समीकरण तुमच्या लक्षात असेलच तुम्ही आता आय टी आय इन्स्ट्रक्टरच्या जे एक्झाम दिला आहे त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी हुशार आहे असं माझं मत आहे आणि सर्व त्या सर्व हुशार आहेत कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना जो स्कोअर आहे बऱ्यापैकीचा स्कोर आला विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये कळवलेला आहे ठीक आहे तर सहाशे शहाऐंशी भागीला दहा सहाशे शहाऐंशी भागीला दहा जर आपण केलं तर तर अडुसठ पॉईंट सहा स्कोर हा येत आहे याचे उत्तर येत आहे अडुसठ पॉईंट सहा म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या आपण आफ्टर नॉर्मलायझेशनचे जे गुण काढले तर आफ्टर नॉर्मल नॉर्मलायझेशनचे जे गुण आपण आपले अंदाजे दाखव घेऊन काढले तर त्या विद्यार्थ्याला समजा आता किती गुण मिळाले होते त्या विद्यार्थ्याला मिळाले होते पंच्याहत्तर गुण जे तुम्हाला स्किनवर दिसत असेल त्या विद्यार्थ्याला किती गुण मिळाले होते पंच्याहत्तर गुण ठीक आहे तर नॉर्मलायझेशन झाल्यानंतर त्याचे मार्क किती झाले अडुसठ पॉईंट सहा म्हणजे इथे त्याचे मार्क काय झाले तर कमी झाले कमी झाले का कमी झाले असेल तर याचा जो पेपर असेल या विद्यार्थ्यांनी जो पेपर दिला असेल त्याची सरासरी काय आहे त्या शिपची सरासरी काय आहे तर जास्त येत आहे त्याच्यामुळे त्याचे आणि बाकीच्या शिप ज्या असेल त्या थोडं हार्ड आहे त्याच्यामुळे याचे जे मार्क आहे ते मायनस झाले प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क मायनस होईलच असे नाही कोणाचे मार्क वाढेलसुद्धा तर कोणाचे कमीतसुद्धा होईल ठीक आहे ज्या शिफ्टचा पेपर हार्ड असेल ज्या शिफ्टची सरासरी कमी असेल त्याचे मार्क वाढेल ज्या शिफ्टचा पेपर इझी असेल आणि ज्यांची सरासरी जास्त असेल त्या शिफ्टचा जो विद्यार्थी असेल त्याचे मार्क कमी होईल ठीक आहे आता इथं आपण बघू शकतो पंच्याहत्तर मार्क असणारा विद्यार्थी अडुसष्ट पॉईंट सहा नॉर्मलदर्शन जोडून झालेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पहिलं उदाहरण समजावून घेता येईल तुम्हाला याच्यावर काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही विचारू शकता याच्यानंतर आपण दुसरं ऑब जे उदाहरण आहे ते समजून घेऊया आता अडुसठ पॉईंट सहा हे मार्क त्याला भेटले म्हणजे अडुसठ एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर तर म्हणजे सहा सात पॉईंट चार मार्क जे आहे त्याचे येते कम झालेलं आपल्याला दिसून येतं पण राऊंड फिगर जर आपण तर सात मार्क त्याचे काय झाले आहे कमी झाले आहे म्हणजे सात मार्काचं नुकसान त्या विद्यार्थ्याला सहन करावं लागलं आहे तर त्याच्यानंतर आता आपण दुसरं उदाहरण समजून घेऊया तर दुसरं उदाहरण जे आहे ते आपण तुम्ही आय टी आय इन्स्ट्रक्टरचा पेपर जो दिला आहे सुरुवातीला आपण ज्याच्यामध्ये बघितलं होतं तो हो हो तर त्याच्यामध्ये आय टी इन्स्ट्रक्टर जो सी बी टी वन होता आपला एकशे वीस मार्काचा पेपर होता त्या एकशे वीस मार्कापैकी एकूण मार्क जर एकशे वीस असेल तर त्याला कसे सॉल्व केलं जाईल हे आपण इथं बघूया साहजिकाच्या आपण याच्यामध्ये कंसाच्यामध्ये अगोदर व्हॅल्यू टाकून घेतला आहे आता त्या व्हॅल्यू याच्यामध्ये जे मार्क टाकले आहेत हे अंदाजित मार्क आहे मी परत परत तुम्हाला तेच सांगत आहे अंदाजित मार्क आहे कसल्या प्रकारचा आपल्याकडे इथे म्हणजे पक्का स्कोर नाही आणि पक्का अशी माहिती नाही त्याच्यामुळे आपण अंदाजित मार्क फक्त उदाहरण समजून घेण्याकरता याच्यात टाकलेले आहे ठीक आहे तर पंच्याण्णव मायनस एकशे वीस वजा चौऱ्याऐंशी मायनस नव्याण्णव गुणीला ऐंशी मायनस नव्याण्णव प्लस एकशे वीस आता हे तुम्ही सूत्र बघून त्याच्यामध्ये का व्हॅल्यू टाकले आपण तुम्ही ते बघू शकता कोणत्या कोणत्या व्हॅल्यू कुठच्या कुठे टाकल्या आहे ना का टाकलं आहे ठीक आहे तर हे आपलं सूत्र होतं आता सूत्राला परत परत मी रिपीट करणार नाही तर तुम्हाला एक वेळा सांगून देतो पंच्याण्णव मार्क जे मी घेतले आहे ते पंच्याण्णव मार्क म्हणजे टॉप एक पर्सेंट उमेदवारांची सरासरी आहे सर्व शिफ्टची ठीक आहे नंतर मायनस एकशे वीस जे मार्क आहे तर ते एकूण सरासरी सर्व शिफ्टचे आहे आणि वजा भागीला जे ते आपण केलं आहे चौऱ्याऐंशी मार्क चौऱ्याऐंशी मार्क कशाचे तर ते एक पर्सेंट उमेदवाराची सरासरी आहे शिफ्ट एकची आता तिथे आपण शिफ्ट एक घेतलं होतं तुम्हाला इथं मी परत सांगत आहे तुम्हाला ज्या शिफ्टचे मार्क काढायचे त्या शिपची सरासरी इथे टाकून घ्यायचे मी शिफ्ट एक बोलत आहे तर तुम्ही शिफ्ट दोन तीन चार काही पण बोलू शकता तुम्ही ज्या शिपमध्ये पेपर दिले ते नंतर मायनस आपण केलं याच्यामध्ये एकूण सरासरी शिफ्ट वनची ठीक आहे शिफ्ट वन घ्या किंवा शिफ्ट टू घ्या किंवा कोणतीही शिफ्ट घ्या तर हे आपण मार्क टाकून घेतले याच्यानंतर आपण गुणीला काय केलं आहे तर, के तर उमेदवाराला मिळालेले गुण म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले आहे ते गुण टाक इथं टाकून घेतले किंवा ज्या उमेदवाराची सरासरी तुम्हाला काढायची आहे त्या उमेदवाराचे गुण इथे टाकून घेतले आहे आणि वजा केल्या त्याला सर्व सरासरी म्हणजे शिफ्ट त्याचे जे शिप शिफ्ट वनमध्ये दिला असेल किंवा शिफ्ट टूमध्ये दिलात तर सर्व सरासरी ज्या मुलांच्या त्या शिफ्टच्या म्हणजे शिफ्ट नंबर दोनमध्ये जर पेपर दिला असेल तर शिफ्ट नंबर दोन ज्याच्यामध्ये जेवढ्या पण दिवसाची शिफ्ट असेल त्या सर्व मित्रांची सरासरी ते टाकून घ्यायची आहे प्लस एकशे वीस तर प्लस एकशे वीस काय आहे तर सर्व मित्रांची सरासरी सर्व शिफ्टची ठीक आहे तर हा तुम्हाला एवढ्या फॉर्म्युला या म्हणजे किमती भेटल्या याच्यानंतर आपण पुढे जाऊया तर पुढे काय दिसते आपल्याला आपण हे सोडून घेतलं पंच्याण्णव मायनस एकशे वीस जर आपण केलं आप आप तर मायनस पंचवीस आपल्याला मिळतं आणि चौऱ्याऐंशी मायनस नव्याण्णव केलं तर मायनस पंधरा आपल्याला मिळतं ठीक आहे तर ह्या कोणसा आपण सोडून घेतला गुणीला ऐंशी मायनस नव्याण्णव केलं तर मायनस एकोणीस मिळतं प्लस एकशे वीस जशाचे तसे म्हणजे हे आपण सोडून घेतले समीकरण आणि पुढे जर याला सोडवलं आपण तर याच्यामध्ये भाग देऊया आपण तीन तीनापाची पंधरा आणि पाचापाचा पंचवीस केलं तर मायनस पाच आपण मायनस तीन संक्षिप्त रूप दिल्यानंतर गुन्हेला मायनस एकोणीस प्लस एकशे वीस ठीक आहे हा जशाचा तसा भेटला आपल्याला याच्यानंतर आपण पुढं बघ गेलं याच्यात तर मायनस मायनस कॅन्सल होते मी तुम्हाला अगदी सांगतं मायनस मायनस कॅन्सल झालं म्हणजे पाचशे तीन भेटला आपल्याला ठीक आहे मायनस मायनस कॅन्सल झालं तर पाचशे तीन गुणिला मायनस एकोणीस प्लस एकशे वीस हे समीकरण आपल्याला भेटलं याच्यानंतर आपण पुढे जर या समीकरणाला सोडवलं तर काय येतं तर एकोणीस गुणला पाच जर केलं आपण तर मायनस पंच्याण्णव येतं आणि छेद जशाचा तसा जसा पहिल्या उदाहरणार्थ आपण बघला ब छेद तीन प्लस एकशे वीस ठीक आहे आणि आता एकशे वीस गुणला तीन म्हणजे मायनस पंच्याण्णव एकशे वीस गुण्ला तीन केलं तर तीनशे साठ येतं आणि छेद जशा असा तर म्हणजे भागीला तीन आणि तीनशे साठमधून जर पंच्याण्णव वजा केल्या आपण तर तुम्हाला दोनशे पासष्ट वजा दोनशे पासष्ट भागीला तीन हे व्हॅल्यू मिळते ठीक आहे पंच ह्या तीनशे साठमधून जर तुम्ही तीनशे साठमधून तीनशे साठमधून जर पंच्याण्णव ज्या केल्या तर दोनशे पासष्ट भागीला तीन अशी सरासरी म्हणजे हे समीकरण आपल्याला मिळतं आणि दोनशे पासष्ट भागीला तीन ह्या जर सोडवला आपण तर याची जे व्हॅल्यू येत आहे किंवा याचं जे आन्सर येत आहे ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहत्तीस येत आहे ठीक आहे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहत्तीस हे त्याला नॉर्मलायझेशन नंतर मिळालेले मार्क आहे त्या विद्यार्थ्याला आता पहिला जो विद्यार्थी होता आपण शंभर मार्कापैकी पकडला होता त्याचे जे मार्क आहे ते कमी झाले होते नंतर म्हणजे त्याचे मार्क सात पॉईंट चारने कमी झाले होते आणि इथे बघा ह्या विद्यार्थ्याचे मार्क किती घेतले होते आपण तर ह्या विद्यार्थ्याचे मार्क आपण अस्सी घेतले होते फक्त अस्सी ठीक आहे इथे तुम्हाला दिसत असेल या विद्यार्थ्याचे मार्क अस्थी घेतले होते आणि येथे ते त्याचे मार्क जर नॉर्मलायझेशन नंतर झाले तर नॉर्मलायझेशनच्या नंतर त्याचे मार्क येथे वाढलेले आहे किती वाढले आहेत आठ पॉईंट तेहत्तीस मार्क त्याचे वाढलेले आहे म्हणजे त्याला जे मार्क मिळाले ते अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेहतीस मिळाले आहे म्हणजे तो ऐंशी मार्काचा जो विद्यार्थी होता नॉर्मलायझेशनच्यानंतर त्याचे जे मार्क वाढले तर मार्क वाढून त्याचे अठ्ठ्याऐंशी पॉईंट तेत्तीस झाल्या म्हणजे आठ पॉईंट तेहतीस मार्क इथे वाढलेले दिसतात पहिल्या उदाहरणामध्ये मार्क कमी झाले होते याच्यामध्ये मार्क वाढले आहे आता याचे मार्क वाढण्याचे कारण काय असेल तर याचा जो पेपर असेल शिपचा याचा अवरेज जो असेल त्या पे शिपचा पेपर कठीण आला असेल बाकीच्या शिपेक्षा म्हणून त्याचे मार्क काय आहे ते वाढलेले आहे आता जरुरी नाही प्रत्येक शिपचे मार्क वाढेल काय काय शिपचे कमी पण होणार काही काय शिपचे दोनने वाढेल काय काय शिपचे तीनने वाढेल काय काय शिपचे आठने वाढले काय काय शिपचे बारा मार्काने सुद्धा वाढू शकतो शिपच्या ॲव्हरेजवर डिपेंड राहणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचे उदाहरण आहे आता तुमचा जो प्रश्न होता की शिपमध्ये जर कमी विद्यार्थी असेल तर त्याचा अव्हरेज कसा काढला जातो तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो माझ्या माहितीप्रमाणे मराळा मिळालेल्या माहितीप्रमाणे मी जी इन्फॉर्मेशन काढली त्याच्यानुसार जे बी कंपनी एक्झाम कंडक्ट करीत असते ते सर्वप्रथम तो उद्देश डोळ्यासमोर सम ठेवतो की ज्या आपण शिफ्ट ते घेणार आहे त्या शिप्टमध्ये सर्व शिपमध्ये सारख्या प्रकारचे जे विद्यार्थी आहे सारख्या संख्येचे जे विद्यार्थी आहे ते एक सर्व शिपमध्ये मिळेल अशा पद्धतीनेच ते पेपर घेत असते त्याच्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आहे थोडासा म्हणजे न डाउटेड आहे म्हणजे तुम्ही जो विचारलं तर बरोबर आहे प्रश्न चुकीचा नाही आहे परंतु जे एक्झाम कंडक्ट करणारी कंपनी असते ते सर्व शिफ्टला समान विद्यार्थी येईल अशा पद्धतीतच एक्झाम कंडक्ट करत असते आणि जो प्रॉब्लेम येणार असतो तो तुमचा शेवटच्या दिवशीच येणार असतो त्याच्यामुळे शेवटच्या शिफ्टला जर समजा चार पाच विद्यार्थ्याचा एका शिफ्टला फरक पडला किंवा जास्तीत जास्त दहा जरी विद्यार्थ्याचा फरक पडला तरी तुमचा जो एवरेज स्कोर असतो चारही शिफ्टचा चार पैकी जर तुमचा तीन शिफ्टला ॲवरेज जवळपास येत असेल तर त्या शिफ्टचा ॲवरेज घेऊन तुमची पुढील प्रक्रिया करत असते ठीक आहे जास्तीत जास्त असा प्रश्न येत नाही किंवा असा संभावनासुद्धा येत नाही की शिपला विद्यार्थी कमी असेल कंपनी जी आहे ती शि क एक्झाम कंडक्ट करणारी सर्व शिफ्टला विद्यार्थी सामान ठेवूनच कंडक्ट करीत असते आणि अशी कदाचित परिस्थिती आली तर मला मिळालेल्या माहितीप्रमाणे तुमच्या चारशिफपैकी ती ज्या शिफ्टचा म्हणजे समजा तीन शिफ्टचा ॲवरेज जवळपास येत आणि एका शिफ्टचा ॲवरेज कमी किंवा जास्त येत आहे जास्त मार्काने तर तुमची जर तीन शिफ्टची जो आवडेज असेल त्या ॲवरेजमध्ये तुम्हाला ठेवले जाते असे मला माहिती मिळालेली आहे परत तुम्हाला काही ऑब्जेक्शन जर असेल किंवा दुसरे प्रश्न आणखी काही असेल किंवा तुम्हाला उदाहरणामध्ये किंवा माझ्या कॅल्क्युलेशनमध्ये काही फरक वाटला असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता आणि फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की कमेंट करताना फक्त सभ्य भाषेचा वापर करा आपण जे आहे ते आता म्हणजे सुशिक्षित लोक आहे आणि चांगल्या पदावर जाणार आहोत चांगल्या पदाला तुम्ही या आय टी आय इन्स्ट्रक्टर म्हणजे एक टीचरचं पद आहे त्याच्यामुळे आपली जी वागणूक असायला हवी आपली जी भाषाला असावी सभ्य असायला हवी त्याच्यामुळे सभ्य भाषेचा वापर करून तुम्ही आम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल किंवा होऊ शकते माझ्यातून काही तुम्हाला कॅल्क्युलेशन समजण्यामध्ये चुकी झाली असेल तर ते चुकी माझ्या निदर्शनास तुम्ही आणू शकता चुकी जर तुम्ही निर्दर्शनास आणली तर मी तुमचा नेहमी आभारी राहीन आणि तुम्हाला जर दुसऱ्या वि विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा आणखी कोणत्या फॉर्म्युलावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आम्ही कमेंट आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता ठीक आहे आणि कसल्याही प्रकारची जर मदत लागली टेलिग्राम चॅनल आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच कसल्याही प्रकारची मदत लागली कसल्याही प्रकारची तुम्हाला पी डी एफ लागली कसल्याही प्रकारचे क्वेश्चन आन्सर लागले तर आमच्याकडे डाटा अवेलेबल आहे तुम्हाला लागले तर फक्त एक कमेंट तुम्हाला सोडायची आहे तुम्हाला डाटा फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल सर्व पी डी एफ साईड ठीक आहे कसल्याही प्रकारचा चार्ज आमच्याद्वारे घेतला जात नाही तुम्हाला जी पण माहिती आहे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळेल तर आतापर्यंत तुम्ही चॅनलवर नवे असाल किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद